नमस्कार, मी मोनिका जयपुरे। 24 तासच्या ग्रामीण बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बघूया बातम्या सविस्तर। विना अनुदानित शाळेत तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100% वेतन देण्याचा निर्धार करून सर्व शिक्षकांसाठी सावित्री फातिमा कॅशलेस योजना लागू करण्याचा निश्चय करत अमरावती शिक्षक भारतीचे उमेदवार दिलीप निभोरकर यांनी आपली 7 सूत्री जाहीरनामा आज प्रकाशित केला आहे। बघूया बातम्या सविस्तर। शिक्षक भारतीचे नेते आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते आज अमरावती शहरातील शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। दिलीप निभोरकर हे अमरावती विभागातून शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्यास पुढील 100 दिवसातच विना अनुदानित शाळेवरील शिक्षकांना वेतन देण्यासाठी सरकारला भाग पाडू असे आमदार कपिल पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले। राज्यात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना कोणत्याही परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील लोकभारतीचे शिक्षक भारतीचे उमेदवार सन्माननीय दिलीप निंबोरकर यांचा जाहीरनामा म्हणजे 7 निश्चय 7 निर्धार हे शिक्षक मतदारसंघाचे निर्माते राहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत ज्यांचं संविधान सभेमध्ये मोठं योगदान राहिलं असे अमरावतीचे सुपुत्र आणि या देशातील कृषी क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकापाशी त्यांच्या पुतळ्यापाशी निंबोरकरांचा हा जाहीरनामा आम्ही प्रकाशित करत आहोत। हा जाहीरनामा म्हणजे केवळ घोषणा नाही, हे निंबोरकरांचे 7 निश्चय आहेत। या 7 निश्चयामध्ये प्रश्न खूप आहेत, पण 7 निश्चय यासाठी आहेत की विनाअनुदानित शाळांमधील आणि कॉलेजमधील ज्युनियर कॉलेजमधील शिक्षक परेशान आहेत। गेले 10 ते 15 वर्ष पगार नाहीत त्यांना आणि मागणीच होते 20% आणि 40%। आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, केवळ निंबोरकर नाही, मी स्वतः त्यांच्यासोबत उभा आहे। आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की निंबोरकर आमदार म्हणून द्या। निंबोरकर आमदार झाल्यानंतर 100 दिवसात विनाअनुदानित शाळा आणि कॉलेजमधील शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांचा पगार 100% 100 दिवसात करण्याचा निर्धार निश्चय आम्ही या जाहीरनाम्याद्वारे करतो आहोत। नंबर 1 नंबर 2 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे नियुक्त आहेत ते तर कायद्याने पेन्शनला पात्र आहेत। पेन्शन खरं तर सर्वांना मिळायला पाहिजे, 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या लोकांनाही मिळायला पाहिजे, पण भाजपच्या सरकारने 2004 कायदा केला आणि पेन्शनचा अधिकार हिरावून घेतला आणि जी डेडलाईन ठरवली ती 1 नोव्हेंबर 2005। मग 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे नियुक्त झाले पण नंतर अनुदानावर आले, नंतर नियमित झाले, नंतर कायम झाले, त्या सर्वांना पेन्शन मिळायला पाहिजे। आम्ही निर्धार करतो आहोत येत्या 100 दिवसामध्ये जुनी पेन्शन 2005 पूर्वीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मिळेल। आणि त्याच्यामधला जो मुख्य अडसर होता 10 जुलैचा जी आर आम्ही शिक्षक भारतीने की ज्या 10 जुलैच्या जी आरचं समर्थन इथे काही लोक करत होते आम्ही तो हाणून पडला आणि त्यामुळे एक अडसर त्यातला दूर झालेला आहे। आता फक्त ते पेन्शन देणार नाही, 100 दिवसात हे काम होईल याचं आम्ही खात्री देतो सर्वांना। तिसरा मुद्दा आहे तो सर्व शिक्षकांना आजारपणामध्ये जो खर्च करावा लागतो मग रिएम्बर्समेंट होते, ते त्यासाठी सावित्री फातिमा शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना म्हणजे एक कार्ड दिलं जाईल, ते कार्ड घेऊन गेल्यानंतर सगळ्यांना खिशात पैसे असो नसो कारण त्यांना रिएम्बर्समेंट मिळणार आहे, त्यांना मोठ्यातल्या मोठ्या चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार होतील, कोणी आजारी पडू नये, पण पडलं तर त्यांना मिळालं पाहिजे। ही कॅशलेसची योजना आम्ही प्रायोगिक धर्तीवरती यशस्वी केली आहे आणि आम्हाला ती अमरावती विभागात राबवायची आहे। निंबोरकर आमदार करा, ही योजना अमरावती विभागात लागू करता येईल। पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांची थकीत स्कॉलरशिपचे पैसे अजूनही सरकारने दिलेले नाहीत आणि त्यामुळे विद्यार्थी अडचणीत आहेत, संस्था अडचणीत आहेत,
आणि शिक्षक अडचणीत आहेत कारण पगार होत नाहीत. येत्या 100 दिवसात स्कॉलरशिपचे SC ST OBC मायनॉरिटी SBC या सर्वांचे स्कॉलरशिपचे पैसे 100 दिवसात त्या विद्यार्थ्यांना संस्थांना शिक्षकांना मिळतील याची व्यवस्था निंबूरकर करतील याची मी तुम्हाला खात्री देतो कारण मी त्यांच्यासोबत आहे. सामाजिक न्याय विभागातील शाळा अपंग शाळा कर्मशाळा ज्याला दिव्यांग म्हणतात अलीकडे शब्द कृषी विद्यापीठांमधील शिक्षक आणि कर्मचारी या सर्वांना 7वा वेतन आयोग अद्याप लागू करण्यात आलेला नाही. तो 7वा वेतन आयोग इतरांप्रमाणे समान न्यायाने त्यांना मिळेल येत्या 100 दिवसात याहून कदाचित कमी दिवसात. HSC वोकेशनल अभ्यासक्रमाचं रूपांतर प्रक्रिया सुरू झालेली आहे ती थांबवली पाहिजे. अमरावती विभागाचं वैशिष्ट्य आहे खरं वराडातलं आणि विदर्भातलं या MCVC संस्था वाचवणं याचा निर्धार आम्ही करतो आहोत. हे 7 निश्चय आम्ही केले आहेत आणि हे 7 निश्चय निंबोरकर आमदार झाल्यापासून फक्त 100 दिवसात आम्ही तडीला नेऊ याचा विश्वास देतो. अमरावती विभागातील शिक्षक बंधू भगिनींनो माझं आवाहन आहे की निंबोरकरांना 1 नंबरचं मतदान करा, निवडून द्या. खूप वर्ष तुम्ही वाट पाहिलीत, खूप प्रयोग केलेत, आता वाट नका पाहू, आता प्रयोग नकोत, आपण सोबत आलं पाहिजे एवढं मी आवाहन करतो. 24 तास करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती. एप्रिल महिन्यापासून कडक टाळेबंदीमुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले, व्यवसायांना घरघर लागली, अनेकांनी नोकऱ्या कमावल्या आणि एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरीकडे ठप्प झालेले अर्थकारण या दोन्ही आघाड्यांवर नागरिक लढा देत असताना महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिला. याच्याच विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारीच्या कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. जाणून घेऊया पूर्ण बातमी काय आहे ती. आणि जनतेचे डोळे पांढरे झाले. एरवी वर्षभराचं वीज देयक जितकं येत तितक्या विजेची आकारणी केवळ 3 महिन्याच्या वापराबाबत सरकारने जनतेला पाठवली. त्यामुळे या वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आज अमरावतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यात लॉकडाऊनमध्ये आलेली वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला. यात पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बाहेरचा मोर्चा अडवला व नंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. असा आरोप आहे की 59,000 कोटी रुपयाची थकबाकी महावितरण कंपनीची आहे, त्यामुळे महावितरण कंपनी डबघाई झालेली आहे. परंतु यातली 50% थकबाकी जी आहे ही या स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. पतदिव्याची थकबाकी 5,272 कोटी रुपयाची आहे आणि ती घरगुती वीज बिलापेक्षा जवळपास 500 कोटी जास्त आहे. आणि हे जर 5,200 कोटी रुपये जर या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वसूल झाले तर त्या माध्यमातून घरगुती वीज ग्राहकांना 2,000 कोटी रुपयात फक्त सवलत देता येऊ शकते. महावितरणच्या अकाउंटमध्ये पुन्हा 3,000 कोटी रुपये शिल्लक राहू शकतात. ज्यांच्याकडून वसूल करायला पाहिजे त्यांच्याकडून वसूल करून नाही राहिले आणि सर्वसामान्य ग्राहकाकडून वसूल करून राहिले, याच्या विरोधात मनसेनं आवाज उठवला. राजेंद्र काय बोलतो? आमच्या कर्मचाऱ्यांवर आज उद्या जर अधी असा प्रसंग आला, काही प्रसंग घडला तर आमचं कुटुंब हे वाऱ्यावर येणार आहे. आमच्या कुटुंबाला कोणी वाली नाही आहे असे अनेक घटना आमच्या बांधकाम संघटनेमध्ये घडलेले आहे. एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावला. त्या कर्मचाऱ्याला त्याच्या मृत्यूनंतर मिळणारं जे शासनातर्फे जे मिळणारी जी रक्कम होती ती अत्यल्प रक्कम आहे. आणि त्यामुळे शासकीय सेवेत असल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये टाकलेलं होतं तर त्या शाळेतून काढून त्यांना एका साधारण शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावी लागली. अत्यंत अशी दयनीय परिस्थिती या कुटुंबावर आज ओढवलेली आहे. हे फक्त या शासनाच्या विरोधी आमच्या विरोधी धोरणामुळे आम्ही आज शासनाला मागणी करतो की आमच्या कर्मचाऱ्यांसाठी आमच्या कुटुंबासाठी आम्हाला जुनी पेन्शन ही लागू करावी यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. 24 तास करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती. दिनांक 26 नोव्हेंबर 2020 म्हणजे संविधान दिवस. 71व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मंगरुळपीर येथे वाशिम जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री अंबादासजी मानकर, मंगरुळपीरचे तहसीलदार श्री किशोरजी बागडे, प्राचार्य श्री दिलीप आंबेकर,
प्राध्यापक शिक्षक व शिक्षिका वर्ग तसेच उपस्थित विद्यार्थी वर्ग यांच्या सर्व उपस्थितीत संविधान प्रास्ताविकतेचे वाचन सामूहिकरित्या करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. भारतीय स्वातंत्र्यातील इतका मोठा जो कालबद्ध बंदिस्त वेळ आपली निघून गेली कोरोनामुळे आणि त्या कालावधीमध्ये संविधानानेच आपल्याला तारलं असं माझं स्पष्ट मत आहे. ज्या महापुरुषांनी महामानवांनी संविधान निर्मितीसाठी अथक परिश्रम घेतले अशा महामानवाच्या हातातून एक शिल्प तयार झालं आणि आजच्याच दिवशी ते शिल्प आपल्याला अर्पण करण्यात आलं आणि म्हणून या हा आनंदोत्सव साजरा करताना आणि शाळा सुरू होण्याचा जो एक आनंदोत्सव आहे तो सुद्धा द्विगुणित करणारा ठरणारा असल्यामुळे आम्ही जिल्ह्याचे माननीय शिक्षणाधिकारी श्री अंबादासजी मानकर साहेब यांना निमंत्रित केलं. आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि अतिशय उत्साहाने उपस्थित सर्व विद्यार्थी मंगळूरपीर तहसीलचे तहसीलदार श्री भागडे साहेब आणि सर्व शिक्षक वृंद प्राध्यापक वृंद या सर्वांच्या उत्साहाने संविधान दिनाचा हा कार्यक्रम अतिशय जल्लोषात पार पाडण्यात आला. या प्रसंगी सर्व प्रकारचे नियम सॅनिटायझेशनचं असो की मग आणखी एक ज्याला आपण दो गज की दूरी म्हणतो किंवा विशिष्ट अंतरावर सगळे मुलं उभे राहून सगळे शिक्षक शिक्षिका उभे राहून हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न करण्यात आला आणि त्याचबरोबर संविधानाची जी उद्देशपत्रिका आहे ज्यामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख आणि त्याची अंमलबजावणी व्हावी असं अभिप्रेत केलेलं आहे. या अतिशय महत्त्वाच्या उद्देशपत्रिकेचं ज्यातून संविधानाचा पूर्ण ज्यामध्ये गाभा आहे अशा उद्देशपत्रिकेचं वाचन माननीय पाहुण्यांच्या मुखातून करण्यात आलं. त्याप्रसंगी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुद्धा संविधानाच्या उद्देशपत्रिकेचं वाचन केलं. खरोखर खूप आनंदामध्ये हा प्रसंग पार पडला. या संविधानाच्या सुरुवातीलाच उद्देशपत्रिकेमध्ये वी हा शब्द वापरलेला आहे. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलनली रिझोल्व्ह टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू सॉव्हरेन सोशालिस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक यामध्ये सर्व काही सार लपलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्या संविधानाच्या आधारावरच अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जगाच्या तुलनेत भारत आज कोरोनाला सुद्धा दूर लोटण्यामध्ये समर्थ ठरत आहे. लवकरात लवकर संपूर्ण विश्व संपूर्ण देश संपूर्ण राज्य या राज्यातील प्रत्येक गाव कोरोनामुक्त व्हावा ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, भारतीय बौद्ध महासभा, सामाजिक एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार म्हटले जात. तसे 26 नोव्हेंबरला देशभरात संविधान दिन साजरा करण्यात येतो. यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व मान्यवर यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. 26 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं जे संविधान आहे या संविधान दिनानिमित्ताने आज आमगाव नगरातील सर्व भारतीय बौद्ध बांधव आणि सामाजिक एकता मंचाच्या वतीने तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या वतीने आज आमगाव नगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज सर्वांच्या वतीने एक नगरामधील बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आज अभिवादन करण्यात आलं. आज या बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं जे संविधान आहे ते संविधान म्हणजे भारताचं एक आत्मा असं म्हटलं जाते. कारण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आज आपल्या समाजातील सर्व भारतीय बांधवांना मग SC ST NT OBC अदर मायनॉरिटी या सर्वांना जे हक्क आणि अधिकार आज प्राप्त झाले आणि म्हणून आज आपला हा समाज या संविधानामुळे बाबासाहेबांनी दिलेली ही एक देणगी की ज्याच्यामुळे आज संपूर्ण समाज एक सन्मानाने आज जीवन जगत आहे. त्यांचे हक्क आणि त्यांचे अधिकार आज त्यांना प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून आज
आज संविधानानिमित्ताने आज स्त्रियांना सुद्धा बाबासाहेबांनी जे हक्क आणि अधिकार दिले त्या अधिकाराचं बाबासाहेबांनी आज समाजाला एक स्त्रियांना समाजात एक मान सन्मानाचं जीवन जगण्याचा अधिकार आज प्राप्त करून दिला आणि म्हणून या निमित्ताने संपूर्ण नगरातील आज जे नागरिक आहेत बांधव आहेत समाजातील सर्व बांधवांना मी आपला अध्यक्ष या नात्याने आज 26 नोव्हेंबर या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. आजच्या ग्रामीण बुलेटिनमध्ये फक्त इतकंच. बघत राहा 24 तास. धन्यवाद.